खबर देखने से पहले इस चैनल को यहाँ क्लिक कर इसे सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को दबाकर सभी खबरें सबसे पहले पाए। चलिए आगे बढ़ते हैं, नजर डालते हैं मुंबई की खबरों में। आइए देखते हैं मुंबई में क्या कुछ हो रहा है खास। खूपच आनंद होतोय कारण 2015 पासून खूप आनंद होतोय कारण 2015 पासून ही प्रोसेस चालू आहे। आम्ही खूप वाट बघत होतो की कधी एकदा फिल्म रिलीज होते, तर आज त्या फिल्मचा ट्रेलर लॉन्च झाला आणि 2 मार्चला फिल्म रिलीज होते। फिरकी ही अशी कथा आहे की ही कथा ज्यावेळेस चालू होते त्यावेळेस अगदी मुलांची उनाड मस्ती, गावात भटकत असणारी मुलं असतील कदाचित, मजा मस्ती करणारे जे की तुम्ही ट्रेलरच्या स्टार्टिंगला बघितलं, पण त्या सगळ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असा एक पॉईंट येतो की तो चॅलेंजिंग पॉईंट आहे, कसा पार करतात ह्याची खूप ही महत्त्वाची गोष्ट या फिल्ममधून सांगितली आहे। तर मला वाटतं की ह्या फिल्ममधून तुम्हाला हा संदेश मिळेल की तुमच्या अंगात जर जिद्द असेल, तुम्हाला एखादी गोष्ट खूप मनापासून आवडते, तुम्हाला ती गोष्ट पाहिजे, त्यासाठी तुम्ही काही करण्याची तुमची तयारी असेल, तुमच्या अंगात ती जिद्द असेल, तर ती गोष्ट तुम्ही नक्कीच मिळवू शकता, भले मग ती कितीही अवघड असू दे, मध्ये किती संकट असू दे। तर ह्याच फिल्मची स्टोरी आहे आणि आम्हाला काम करताना खरंच खूप मजा आली कारण आमचा बॉन्ड खूप चांगला होता आणि सगळ्यांकडून मला खूप शिकायला मिळालं। आमचे डिरेक्टर सुनिकेत गांधी यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली। तर मी सगळ्यांना एवढंच आवाहन करेल की 2 मार्चला आपण आपल्या जवळच्या फिल्म थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म नक्की बघावी, आपल्याला आवडेल। धन्यवाद। हा सुनिकेत चा पहिला सिनेमा आहे आणि त्यांनी सिनेमा अतिशय उत्तम बनवलेला आहे, खूप कष्ट घेऊन बनवलेला आहे। प्रत्येक मराठी सिनेमाचं बजेट कमीच असतो, दिग्दर्शकाला फार कमी दिवसांमध्ये चांगला सिनेमा बनवायचाच असतो आणि त्याला हवे तसे सगळे मिळतातच असं नाही, पण तरी कदा या सिनेमामध्ये त्याला हवे तसे मिळालेले असावेत। हो, मुलांचा सिनेमा आहे त्यामुळे सगळी मुलं फार हुशार आहेत आणि चांगले नट आहेत सगळे। एक म्हणजे वसंत ऋतू यावर्षीचा जो आहे तो फिरकी पतंगोड हो, तुम्ही हा पिक्चर बघू शकता आणि तुमचा पतंग काही आपला जाणार नाही अपेक्षांचा, मला खात्री आहे, म्हणून तुम्हाला नक्की आवडेल। सर मी हेच सांगेल की हा माझा पहिला सिनेमा आहे आणि पहिला सिनेमा करताना ऑफकोर्स जेव्हा आपण स्क्रिप्ट लिहितो तर डोक्यामध्ये ऑफकोर्स तुम्ही जेव्हा कास्टचा विचार करता तर कोण कास्ट होईल, कसे होईल, ते एकदम तुम्हालाही भीती असते की जेव्हा तुम्ही मोठ्या कास्टला किंवा स्टार्सना अप्रोच करतात। तर मी ॲक्च्युली खूप थँकफुल आहे ऋषिकेश सरांना, अश्विनी गिरी मॅमना, की त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला आमच्या फर्स्ट फिल्ममध्ये। तर ते एक आहे आणि बाकी मग फिल्मचं ट्रेलर तुम्हाला जसं प्रेझेंट केलं आहे तर आता मी तेच वाट बघतोय की प्रेक्षकांना कसं वाटेल। बाल कलाकार हां, याच्यामध्ये टोटल एक 6 बालकलाकार आहे आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या रोलला खूप चांगल्या पद्धतीने प्ले केलं आहे आणि मला तेच आहे की आता म्हणजे ज्या पद्धतीचा प्रत्येकाचा रोल आहे, बंड्याचा रोल आहे, गोविंदचा रोल आहे, ते इतके चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये शिरले होते रोलमध्ये, तर ते तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवर बघायला मिळालं। ओके, आणि आई वडिलांचा जो रोल आहे जो सपोर्टिव्ह आहे, तरी मी ही फिल्म घेतली कारण एक प्रामाणिक प्रयत्न होता सुनिकेतचा, त्याच्या मित्रांनी मिळून बनवलेली फिल्म आहे ही। पार्टला मी पहिल्यापासून ओळखत होते, त्याच्याबरोबर आधी कामही केलं होतं, त्यामुळे मला असं वाटलं की ती केमिस्ट्री चांगली जुळून येईल आणि माझा एक हातभार, एक सपोर्ट चांगल्या प्रोजेक्टला लागेल, म्हणून मी ही फिल्म घेतली आणि माझ्या मनात जे होतं फिल्म घेताना ते माझी हे पूर्ण झाली। म्हणजे ज्या पद्धतीने मी त्या फिल्मशी डील झाले, सुनिकेतनी ज्या पद्धतीने लहान मुलांकडलं काम करून घेतलेलं आहे जे अजिबात कुठेही अननॅचरल वाटलेलं नाही आहे। तर जनरली असं होते लहान मुलांची फिल्म असते आणि त्याच्यामध्ये लहान मुलांचं काम करणारे मोठी माणसं लहान मुलांचा अभिनय करत असतात, पण याच्यात तुम्हाला तसं जाणवणार नाही कारण ज्या गावातली ती गोष्ट आहे तिथलीच ती मुलं वाटतात, तशीच ती भाषा वाटते। त्यामुळे सुनिकेत त्याचे मित्र ज्यांनी मिळून ही फिल्म प्रोड्यूस करायचा प्रयत्न केला आहे, तयार करायचा प्रयत्न केला, आणि ही सगळी लहान मुलं प्लस ऋषिकेश जोशी जो माझा खूप आधीपासून खूप चांगला मित्र आहे, तो विविध वेगवेगळ्या रोलमध्ये तुम्ही बघितलेला आहे, पण ऑन स्क्रीन आम्ही कधीच दोघांनी काम केलं नव्हतं। नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आम्ही दोघं पुढे मागे शिकत होतो आणि बऱ्याच वर्षानंतर फिरकीमुळे आम्हाला दोघांना स्क्रीन शेअर करता आलं, त्यामुळे मला या सिनेमाबद्दल खूपच छान वाटतंय आणि तो रिलीज आणि खूप साधा सुद्धा आणि एक खूप इनोसन्स आहे या सिनेमामध्ये।
आणि मला खूप दिवसांनी असं एक खूप इनोसंट कॅरेक्टर करायला मिळालं की जे संकेतांनी माझ्यातून काढून घेतलं आणि खूपच छान एक्सपिरियन्स होता की आम्ही वर्धारे नावाच्या एका गावात शूट केलं की जे खूपच आतमध्ये आहे आणि 30 दिवस आम्ही तिथं शूट करत होतो आणि तिथं रेंज नाही आहे कशाला, सो कोणाशीच कॉन्टॅक्ट पण नाही घरी, म्हणजे आम्ही सगळेच पुण्याचे आहोत आणि आम्ही सगळे शाळेतले मित्र आहोत, सो आम्हाला हा कुठे प्रॉब्लेम नाही आला की सगळ्यांचं बॉन्डिंग तयार करावं लागतं किंवा केमिस्ट्री तयार करावी लागते. सो खूप छान एक्सपिरियन्स होता आणि आता 2 मार्चला रिलीज होते मूवी, सो सगळे नक्कीच एन्जॉय करतील आणि थँक्यू सो मच. तुम्हाला नक्कीच मूवी आवडेल आम्हाला कळवा कसा वाटतंय. थँक्यू. म्हणजे ॲक्च्युली खूप मोठी प्रोसेस झाली होती रिलीजिंगसाठी आणि आम्ही खूप उत्सुक होतो की कधी होईल, आता होईल, नंतर होईल, नंतर होईल, पण लवकर झाली, 2 मार्चला येईल आता ती तुमच्या सगळ्यांसाठी, नक्की बघा. थँक्यू. होती खूप वाट बघितली अगदी, म्हणजे 2 वर्ष जवळपास आम्ही वाट बघतोय कधी फिल्म रिलीज होतोय, माझे रिलेटिव्ह्स असतील, मित्रमैत्रिणी असतील, सगळे चिडवतात कधी येतो अरे तुझा मूवी वगैरे वगैरे. तर आता 2 मार्चला संक्रांत परत एकदा होणार आहे असं आमचं टॅगलाईन पण आहे. तर माझे मित्रमैत्रिणी, नातेवाईक, तुम्हीसुद्धा नक्कीच एन्जॉय करा फिरकी असं मी सांगतो.